आणि या एमआरआयचा वापर काही लोकांसाठी आपल्याला लवकरात लवकर करावा लागेल। अनेक लोकांना मधल्या काही कालावधीमध्ये हा भास झालेला आहे, गैरसमज झालेले आहेत, अनेक लोक दिवसा स्वप्न पाहायला लागलेले आहेत। या सगळ्यांना माझी विनंती आहे की एकदा या एमआरआय मध्ये जा, तुमचा मेंदू तपासून घ्या आणि मग तो मेंदूचा फोटो येऊन जे काही गैरसमज असतील तो या न्यूरो सर्जनकडे येऊन मेंदूच्या डॉक्टरकडे येऊन दाखवा, मी तुमचा इलाज करू शकतो, अजूनही वेळ गेलेली नाही। स्वतः सर्जन असणारे खासदार सुजय विखे महानगरपालिकेच्या एमआरआय सेंटरचं उद्घाटन करताना आपल्या विरोधकांचे मेंदू तपासण्याची भाषा करतात, पण आमचा विरोध हा तुमच्या राजकीय स्वार्थी वृत्तीला आहे, तेव्हा तुमच्या मेंदूचा झालेला केमिकल लोचा आधी तुम्ही तपासून घ्यावा असा उपरोधिक सल्ला युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष विक्रम राठोड यांनी दिला आहे। खासदार साहेब म्हटले की काही लोकांच्या मेंदूचा एमआरआय काढावा लागेल, मी असं म्हणतो की खासदार साहेब तुमच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा झालेला आहे, त्यामुळं आहे ना तुम्ही जे या नगर शहरात ज्यावेळेस निवडणूक लढत होते त्यावेळेस तुम्ही एक दहशत या प्रवृत्तीच्या दहशतवादी प्रवृत्तीच्या विरोधात उभे होते आणि त्या प्रवृत्तीला तुम्ही संस्कृती घेऊ करून आहे ना त्याला सोबत घेऊन फिरताय, हे असं तुमचं प्रॉब्लेम झालेलं आहे। त्यामुळं खासदारांनी प्रथमतः स्वतःचं केमिकल म्हणजे मेंदूतलं आहे ना एमआरआय काढावं आणि मग नगर शहराच्या नेत्यांवर तुम्ही या ठिकाणी बोलावं। अहमदनगर महानगरपालिकेच्या एमआरआय प्रकल्पाचं लोकार्पण करताना खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना विक्रम राठोड यांनी पत्रक प्रसिद्धीला दिला आहे। त्यात त्यांनी म्हटलं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हिवाळी अधिवेशनातल्या आगमनाची चेष्टा करण्याइतकी राजकीय हैसियत तुम्ही प्राप्त केलेली नाही। खासदारकीच्या निवडणुकीत तुम्ही ज्यांच्या विरुद्ध लढलात त्यांनाच घाबरून तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीत युतीचा धर्म तोडून त्यांनाच मदत केली, त्यात तुम्ही तुमची राजकीय सोय बघितली। आता विकास कामांच्या टक्केवारीत तुम्ही त्यांना भागीदार करून नको असलेले प्रकल्प नगरकरांच्या माथी तुम्ही मारत आहात। जे खासदार सुजय विखे आहे परवा दिवशी MRI सेंटर याचे उद्घाटनाप्रसंगी या नगर शहराला ते म्हटले की आम्ही MRI मशीन उपलब्ध करून दिली, म्हणजे मला हे समजत नाही, मला तर खरं तर काय बोलतात त्यांना कळलं पाहिजे। नगर शहराने कधी MRI मशीन बघितली नाही का की तुम्ही देताय? बरं ती तुम्ही आणली का मशीन? ती जागा महानगरपालिकेची, ती मशीन आणली महानगरपालिकेनी DPDCच्या निधीतून आणि तुम्ही तुमची संस्था लावलेली आहे ते पण 50% ऑफ MRI मशीनला, आणि म्हणजे याच्यात नगरकरांना कसं काय फायदा? मला याचं काय गणित काय कळालं नाही। हां तुम्ही जर जशी साखर मोफत वाटली तशी MRIचं पण हे मोफत केलं पाहिजे होतं। मग आम्ही म्हटलो असतो की हा भाऊ खासदार साहेब तुम्ही काहीतरी नगरकरांसाठी करताय, निस्त फक्त पालिकेचं सगळं आणि तुम्ही हात फिरवता, उघड संस्था तुमची द्या, लोकमान्याची संस्था आहे ती तुमच्यातलीच आहे, त्याचे पैसे जे मिळणार त्याच्यातले तुम्ही बरं पालिकेकडून पालिकेला 1 रुपया नाही भेटणार याच्यातून फायदा, जे प्रॉफिट शेअर आहे त्यातून 5% तुम्ही देणार आहे पालिकेला फक्त, आणि हे MRIचे जे पण विषय होतील ते कुठं जातील? ते कुठं पाठवणार तुम्ही विके हॉस्पिटलला? हे तुमचं याच्यामागचं उद्देश हे आम्हाला कळतो आणि नगरकरांनाही कळतो। विविध उपक्रमांच्या नावाखाली मोक्याच्या जागेवरच्या मनपाच्या मालकीच्या जागांवर ताबा मारण्याचा सपाटा तुम्ही लावलाय, या वृत्तीला शिवसेनेनं विरोध दर्शवला तर जाहीर भाषणातून तुम्ही याचा उल्लेख करून आम्हालाच आव्हान देत आहात। नगर शहरात 500 रुपयात MRI सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन तुम्ही देता, मग मनपाच्या तुम्ही उद्घाटन केलेल्या MRI तपासणी केंद्रालाच ते का सुरू करत नाहीत? त्यासाठी परत डॉक्टर विखे फाउंडेशनचं बॅनर कशासाठी हवं? नगरला धुळखात पडलेलं आयुष आयुर्वेद रुग्णालय आपण दिलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या उद्घाटनाला शिर्डीत आले, पण प्रत्यक्षात नगर जिल्ह्याला राज्य सरकारनं देऊ केलेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण कोणत्या अधिकारात नाकारलं? या नकाराला विळद घाटातल्या आपल्या मेडिकल कॉलेजच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो ही पार्श्वभूमी होती का? कोरोना काळात बेकायदेशीर पद्धतीनं आपण हेलिकॉप्टरमधून रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणली, पेट या काळामध्ये नगरमध्ये त्यांनी या अत्यावश्यक इंजेक्शनचा बाजार मांडला, त्यासाठी न्यायालयानं आपल्याला फटकारलं हा इतिहास आहे आणि तो नगरकरांना माहीत आहे। तुम्ही MRI मशीन वगैरे करता ते आयुष्य हॉस्पिटल तो धूळ खात पडलेला आहे, ठीक आहे तुम्ही ते तुमचं हे केलेलं आहे तुमच्या मनाप्रमाणे, का बरं तुम्ही सरकारी कॉलेज का नाही आणत? मेडिकल कॉलेज आहे शासकीय, हां विखे पाटीलला धक्का बसेल यामुळे करणार आहे का तुम्ही? तर ही तुम्ही
जे नाटक लावलेलं आहे हे नगरकरनं पण कळतं आणि आम्हाला पण कळतं आणि येत्या निवडणुकीत आपल्याला नगरकर याचा सगळ्यांचा हिशेब आम्ही त्या ठिकाणी आपल्याला देऊ हे मी या ठिकाणी खासदारांना सांगू इच्छितो. केवळ राजकीय आणि आर्थिक सोय म्हणून विरोधकांना तुम्ही सोबत घेता, याद्वारे सहमतीचं राजकारण करत असल्याचं सोंग तुम्ही घेता. केवळ स्वार्थापोटी तुम्ही हे करत असल्याचं नगरकरांना कळलं आहे. पोकळ विकासकांच्या नावाखाली नगरकरांची चालवलेली फसवणूक नगरकर उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. या निवडणुकीत शिवसैनिक तुम्हाला तुमची जागा दाखवतील आणि तुम्हाला दक्षिणेतून पुन्हा उत्तरेचा रस्ता निश्चित दाखवतील असं राठोड यांनी म्हटलं आहे. हा विखे परिवाराचा जुना धंदा आहे सरकारी जागेचा. डोंगरचे डोंगर गायब केलेले त्यांनी, हे नगर शहराला जनतेला माहिती आहे. त्याचप्रमाणे खासदारांनी आत्ताच या जागा मागतात हे म्हणजे अनेक अशा लोकेशनच्या जागा हे मागून तिकडं स्वतःची संस्था चालू करतात हे. त्यांनी त्यांना प्रॉफिट होणार आहे म्हणून ते मागू राहिले. आता एक झालं, आता ते पुढचं एक त्या प्रोफेसर कॉलेज चौकात प्रमोद महाजन काहीतरी आहे तिकडं स्टडी सर्कल की काही, तर त्या जागेवर आता त्यांचा डोळा आहे. मग त्याच्या पुढे जाऊन ते तारकपूरच्या जागेवर, आम्हाला सगळं माहिती आहे साहेब. आणि तुम्ही त्या जागा स्वतःसाठी विकास करू राहिले, तुम्हाला आमदाराला घेऊन का तुम्ही करता ते की तुमच्या दोघात व्यवस्थित टक्केवारी गेली पाहिजे आणि तुमचा विकास झाला पाहिजे. नगरकरांचा विकास नाही होणार याच्यात हे आम्हाला कळतंय. त्यामुळं नगरकरांना तुम्ही वेढ्यात काढणं बंद करा आणि हे तुम्ही जागा घेऊन जे पालिकेच्या जागा घेऊन तुम्ही विकास करणार आहे हे तुमचा विकास कुठं जाणार आहे हे नगरकरांना माहिती आहे.